विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योग क्षेत्राच्या अनुभवाची जोड आवश्यक असून ही जोड मिळाल्यास त्यांना संशोधन क्षेत्रात संधी उपलब्ध होतील असा विश्वास अमेरिका स्थित बॅक अँड वेज कंपनीचे भारतातील अभियांत्रिकी आणि विकास सेवा प्रमुख अभिजित साळुंखे यांनी व्यक्त केला ते के आय टी कॉलेजमध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते भारतीय शिक्षण मंत्रालय इनोव्हेशन सेल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात टी कॉलेजमध्ये पार पडला यावेळी अमेरिका स्थित बॅक अँड वेज कंपनीचे भारतातील अभियांत्रिकी आणि विकास सेवा प्रमुख अभिजित साळुंखे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या कार्यक्रमाला के उपाध्यक्ष साजित हुदली सचिव दीपक चौगुले आदी उपस्थित होते यावेळी बोलताना अभिजित साळुंखे यांनी त्यांच्या उद्योग क्षेत्रातील अनुभवाचे दाखले देत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील संधीचा वेध घेतला हॅकॅथॉन सारख्या स्पर्धेतून उभारी मिळत असलेल्या नवसंशोधकांचं त्यांनी अभिनंदन केलं हायड्रोजन आणि सौर ऊर्जा या क्षेत्रात अनन्यसाधारण बदल घडत असून भविष्य याच पर्यायानं अधोरेखित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं साजिद हुदली यांनी ही मनोगत व्यक्त केलं या स्पर्धेत के आय टी केंद्रावर पंधरा राज्यांतील सव्वीस संघांमधून जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक विलास कारजींनी संयोजक प्राध्यापक अजित पाटील केआयटीचे सल्लागार डॉ मोहन वनरोट्टी क्षितिजा ताशी नोडल सेंटर प्रमुख प्रसाद दिवाण केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी मंजित राणा प्राध्यापक अजय कापसे प्राध्यापक अरुण देसाई सर्व अधिष्ठाता विभाग प्रमुख प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते